नमस्कार. संभाजीनगरमध्ये कॉलेजमधून परतत असणाऱ्या एका तरुणीची भर दुपारी काही हरामखोर टोळक्यांनी तिला घेरत तिची छेड काढली, तिच्या हातातला मोबाईल खेचायचा प्रयत्न केला, तिला मारहाण सुद्धा केली. आणि हे सगळं असं होत असताना बरीच लोक आजूबाजूला होती ज्यांनी बघायची भूमिका घेतली, काहींनी व्हिडिओ सुद्धा काढले. कुणी गुन्हा नोंद केला नाही. शेवटी व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत तात्काळ छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला. स्यूमोटोच्या अंतर्गत त्यातल्या एका हरामखोराला त्या ठिकाणी अटक झाली आणि काहींना लवकरच अटक होईल. सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत कटिबद्ध आहे, कारण सरकारची नीती आणि नियत ही अतिशय स्पष्ट आहे. महिलांच्या छेडखानी विरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी राबवणाऱ्या गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मी अभिनंदनही करीन आणि त्यांचे आभार सुद्धा मानेन. सरकार सरकारचं काम करतंय, परंतु एक सुजाण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य काय आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. संभाजीनगरमध्ये अशा पद्धतीने घटना घडत असताना इतकी लोक त्या ठिकाणी जमा होती, पण कुणी त्या मुलीला मदतीचा हात दिला नाही, व्हिडिओ काढण्यामध्ये धन्यता मानली. आपल्याला या समाजातली विकृती हटवायची आहे, ही विकृती संपवायची आहे, याच्यासाठी ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतात त्या ठिकाणी मुलींना महिलांना मदतीचा हात देणं हे आपलं कर्तव्य आहे, कारण तोपर्यंत अशा विकृतींना चाप बसणार नाही आणि अशा हरामखोरांना जरब बसणार नाही. त्यामुळे गरज आहे सगळ्यांना एकत्रितपणे येण्याची आणि या समाजातील दुष्कृत्यांना तडीपार करण्याची. सरकार सरकारचं काम करतंय, आपणही सुजाण नागरिक म्हणून आपलं काम करूया आणि भविष्यामध्ये ज्या अशा घटना घडतात त्याला टाळण्यासाठी सरकारला हातभार लावूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मुसलमान मुलीला हिंदू मुलाबरोबर फिरत असताना काही मुसलमान मुलांनी थांबवलं आणि छेडलं आणि असं वाक्य वापरलं की तुम गैर मजहब के लड़के के साथ कैसे घूम सकते हो. मग लव जिहादच्या नावाने हे लोक आमच्या असंख्य हिंदू भगिनींना मुलींना जेव्हा फसवतात, त्यांचं आयुष्य खराब करतात, बाहेरच्या देशामध्ये विकण्यापर्यंतची हिंमत दाखवतात, तेव्हा त्यांना हा कोण प्रश्न विचारायची हिंमत करत नाही. आमच्या हिंदू मुली काय एवढ्या स्वस्त झाल्या त्यांच्यासाठी? मी पोलिसांना आग्रह धरीन की ह्या मुलांवर कडक कारवाई तुम्ही करायला हवी. कायदा सगळ्यांसाठी समान आहे आणि अशा पद्धतीचे अन्याय कुठल्या हिंदू मुलीवर पण होत असेल तर तोही कोण सहन करता कामा नये, एवढंच आव्हान या निमित्ताने करीन.